हाय फ्रेंड्स, आज आपण बनवतोय एकादशी स्पेशल शेंगदाणा बर्फी किंवा शेंगदाणा चक्की म्हणू शकता. त्यासाठी लागणारं साहित्य अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी शेंगदाणे आणि साखरेचं अर्ध पाणी. पॅन गरम करायला ठेवायचा, त्यामध्ये शेंगदाणे गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे लो हीटवरती. लो हीटवरती भाजले की छान असे खरपूस भाजले जातात. चला तर मग गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत, ते एका ताटलीमध्ये काढून घेऊन थंड करायला ठेवूयात. त्याच पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून पाक तयार करायला ठेवूयात. पाक होतोय तोपर्यंत शेंगदाण्याचे साल काढून पूर्ण क्लीन करून घ्यायचे शेंगदाणे. पाक सारखा हलवत राहायचा जेणेकरून खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची. शेंगदाणे आणि साखर सम प्रमाणात घ्यायचं आणि साखरेच्या निम्मी पाणी घ्यायचं. अशा प्रमाण घेतलं तर बर्फी अतिशय उत्तम होते. सारी पाक तयार करून घ्यायचा. चला तर मग आपला पाक होत आलाय, तो कसा पाहायचा तर असा की अशी एक तार झाली पाहिजे. साल काढून घेतलेले शेंगदाणे यामध्ये घालून घेऊयात. ही प्रोसेस फास्ट करायची. एक 2-3 मिनिट परतून घेऊयात. तोपर्यंत ताटलीलाही तूप लावून घ्यायचंय. ज्या ताटलीमध्ये किंवा ज्या प्लेटमध्ये आपण बर्फी करायला ठेवणार आहोत त्या ताटलीलाही तूप लावून घ्यायचंय. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि 1-2 मिनिट परतून घ्यायचंय. चला तर या स्टेजला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे. साखर असल्यामुळे ही बर्फी पटकन सेट होते, वड्याही पडत नाही तिच्या. वा तर मस्त सेट होती बर्फी. एक 10-15 मिनिटं सेट करून घेतल्यानंतर तिच्या छान अशा वड्या पडतात. चौकोनी किंवा त्रिकोणी वड्या पडत नाही. वाव, मस्त, खूप छान मस्त दिसते. चवीला एक खूप भन्नाट लागते. बर्फी काढून व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.